हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे एम पी एस सी लक्ष या आपल्या युट्यूब चॅनल वरती एकदा हा नेटवर्क वगैरे सगळं ठीक आहे सुरू करूया आजच्या आपल्या क्लासला आज आपण तयारी करणार कशाची येणाऱ्या परीक्षेची कशाच्या माध्यमातून विज्ञान नावाच्या विषयाच्या माध्यमातून आणि हॅलो ओके याचा मा okay. पण आवाज वाढलायला ठीक आहे ओके okay. झाला की नाही तुम्ही एकदा चेक करतो जाला है। है। ओके हां कमी झालाय ठीक आहे तुम्हाला आता ओके बॅकग्राऊंड वॉइस येतोय का ठीक आहे ठीक आहे ओके तर मला सांगा तुम्ही बॅकग्राऊंड नॉईस वगैरे आला तर आजच्या क्लासमध्ये आपण जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी रसायनशास्त्र केमिस्ट्री आणि भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स याचे जवळपास शंभर प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू गजानन सर आनंद सर विजय सर नीलम मॅम त्यानंतर प्रशांत सर मारुती सर सगळ्यांचं स्वागत आहे विवेक सर खूप धन्यवाद पौर्णिमा मॅम मोहिनी मॅम अश्विनी मॅम अभिमान सर शिवाजी सर आकाश सर सगळ्यांचं स्वागत आहे सोना कराटे मास्टर तुमचं पण स्वागत आहे सुरू करूया आजच्या क्लासला तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवरती मेंबरशिपचा प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम मध्ये आपण पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये राज्यसेवेचे सगळे क्लासेस देतोय आणि ते साडेआठला माझं उद्यापासून आधुनिक भारताचा मॉडर्न हिस्ट्री जे आहे ती होणार आहे तर त्याला पण तुम्ही जॉईन करू शकता सबस्क्राईब बटनाच्या साईडला जॉईन बटन आहे त्यावरून आणि ओके तर सुरू करूया आजच्या आपल्या क्लासला आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब अँड शेअर करायला विसरू नका तसेच तुमच्या मित्रांमध्ये पण सांगू शकता आपल्या चॅनल सोबत असोसिएट पार्टनर आहे अकॅडमी लर्निंग ऍप तर या आप वरती तुम्हाला आपल्या वरचे सुमित सर आणि प्रीती मॅम लाईव्ह शिकवतात ओके तर त्याला पण तुम्ही प्रारंभ बॅच मध्ये सहभागी होऊ शकता आणि याच्याला एनरोल करण्यासाठी तुम्हाला प्रीती लाईव्ह हा कोड वापरावा लागेल लक्ष राज्यसेवा आहे तसेच एकलव्य नावाची बॅच आहे याच्यामध्ये पण तुम्ही प्रीती लाईव्ह हा कोड वापरून एनरोल करू शकता यशाची किल्लीमध्ये इझिली करू शकता तिथं पण मॅम सायन्स शिकवतात आणि सर करंट अफेअर एन्व्हायरमेंट सायन्स शिकवतात त्यानंतर ज्यांचं मिशनच पी एस एस टी आय एस ओ आहे त्यांनी पण या क्लासला जॉईन करायला विसरू नका मिशन पी एस टी एस ओ त्यामध्ये मॅडम हिस्ट्री शिकवतात हो आणि या क्लासला तुम्ही बारा महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं सात हजार एक महिन्याचं घेतलं चौदाशे रुपयात असेल आणि इथं कोट टाकून बघा एकदा प्रीतीलायू काय चमत्कार होतो ते बघा आणि एकदम पैसे कमीच होऊन जातील प्रोसीड टू पे केल्यावर ओके तुमच्याजवळचे क्रेडिट पण तुम्ही लावून अजून पैसे कमी करू शकता आणि अनअकॅडमी डॉक्टर प्रीत राऊत या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका तसेच लाईव्ह हा कोड विसरू नका सुरू करतोय आजचा क्लास कुठून सुरुवात करू सोपे प्रश्न घेऊ का कठीण घेऊ की करून देऊ सुरुवात जसा पेपर असतो राज्यसेवेचा तसा सांगा पटापट पत। ज्यांना कठीण आणि सोपे दोन्ही हवे त्यांनी यस असं टाईप करा यस टाईप करा वाय जरी टाईप केला चालेल आणि सुरू करून देऊया योगेश सर वैशाली मॅम रोहन सर अनिता मॅम दीपक सर सगळ्यांचं स्वागत आहे हितेश सर सगळ्यांचं स्वागत ठीक आहे स्वागत ओ... आहे वाय 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 टाईप करा आणि सुरुवात करून देऊया ठीक आहे श्री गणेशा करूया आजच्या प्रश्नांचा ठीक आहे ओके हा शुभम सर स्वागत आहे तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती ठीक आहे ओके जवळपासचे प्रश्न नाही विचारत थोडेसे झालेले विचारतो पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे संप्रेरके आहेत काही झाडांमधले आणि त्याचं कार्य काय आहे ते तुम्हाला आहे ओके तर ऑक्झिन जिब्रॅलिन सायटोकायनिन्स आणि ऍप्सेसिक आम्ल यामध्ये कोणतं हार्मोन त्याचं कार्य काय आहे तुम्हाला ओळखायचं आहे पान कोमेजन पेशीचं विभाजन खोळाची वाळ पेशी विवर्धन ओके तर विवर्धन याचा अर्थ तुम्हाला माहितीच आहे मागच्या प्रश्नामध्ये झालेलं होतं म्हणजेच ज्या वेळेस आपण हे सुरुवातीला घेतलं होतं ठीक आहे तर याचं तुम्ही योग्य जोड्या लावा ओके गुड इव्हनिंग स्वागत आहे या प्रश्नाचं उत्तर पण विद्यार्थ्यांचं येणं सुरू झालेलं आहे आणि बघूया कोणाचं उत्तर बरोबर येते ओके या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ठीक आहे चार तीन दोन एक ऑक्सिनचं काम काय असतं पेशीमध्ये तर ऑक्झिनचं काम असतं पेशीचं विवर्धन करणे ओके ओके त्यानंतर जिब्रेलिन काय करत असतात तर जिब्रेलिन खोळ्याच्या वाढीमध्ये इम्पॉर्टंट मदत करत असतात जिब्रेलिन मुळेच झाडाची जी हाईट आहे ती वाढते त्यानंतर सायटोकायनिनचं काम असतं पेशीचं विभाजन करणं पेशी विभाजन म्हणजे सेल डिव्हिजन याच्यामध्ये सायटोकायनिन हॉर्मोनचा रोल आहे त्यानंतर ऍप्सेस ऍसिडचा रोल आहे पाण्याचं कोमेजणं पानं जे कोमेजतात ना गळून पडतात नंतर तर त्याला कारणीभूत आहे ऍप्सेसिक नावाचं ऍसिड तर हे जिब्रेलिन तुम्हाला इथं मी तुम्हाला हे जे दाखवलंय ते एक इलांगेटेड बर्ड आहे जे की सूर्याच्या दिशेने हे ऑक्सिजनची रिॲक्शन असते इरॅडिकेशन म्हणजेच काय मी तुम्हाला विवर्धन सांगितलं ना जेव्हा ऑक्सिन नावाचं केमिकल आ, हे करतं जे याच्यावर अटॅक करतं तर सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये टर्मिनल बड बर्ड जे असतं ते उभं होतं आणि ते जेव्हा सनलाईट वन साइड असतो त्यावेळेस ते त्या, त्या, त्या साईडला जात असतं म्हणजे इथं बघा सनलाईटची दिशा या भागाला आहे तर ते तिकड्या साईडला गेलं टर्मिनल बर्ड इकडे सूर्य मधात आहे तर सूर्याच्या दिशेने हे कार्य करत असतं आणि याच्यामध्ये शूटच्या याच्यामध्ये ऑक्सिनचा रोल इक्वल अमाऊंटमध्ये असतो आणि प्लांट ऑक्झिन नावाचं केमिकल याच्यासाठी प्रोड्यूस करत असतं प्लांटच्या इराडिकेशनसाठी ओके ठीक आहे त्यानंतर जिब्रेलिनचं कार्य तुम्ही बघितलं झाडांची वाढ होण्यासाठी हे बघा हे झाड छोटं होतं याच्यामध्ये जिब्रॅलिन सिक्रिट झालं आता ते खूप मोठं आहे ठीक आहे तर स्टेम मध्ये इम्पॉर्टंट रोल आहे ठीक आहे त्यानंतर रूट्स वाढण्यामध्ये एनहास ऑक्सिजन प्रेझेंट आणि फाउंड इन अपायकल पोर्शन ऑफ स्टेम अँड रूट इथं सापडत ते आणि अप्लाय डॉर्फ प्लांट रिस्टोर नॉर्मल ग्रोथ जर छोटे झाडे असेल त्याच्यामध्ये जर हे आपण इन्सर्ट केलं तर आपल्याला झाडांची हाईट वाढवण्यामध्ये पण या हॉर्मोनचा जिब्रेलिनचा यूज होतो जसं माणसामध्ये मा ग्रोथ हॉर्मोन आहे जी एच जो हाईट वाढवण्यामध्ये मदत करतो तुम्ही जर वरण खात असाल जेवणामध्ये तर खूप चांगली गोष्ट आहे ज्यांची हाईट आता तुम्हाला तर नाही तुम्ही झाले अठराच्या वरचे तुमचे जर लहान कोणी असेल तुमच्या घरी त्यांना सांगा जेवणामध्ये त्यांना वरण द्या कारण वरणाच्या पाण्यामध्ये जी एच हॉर्मोनला हे करणारे एक्साइट करणारे काही केमिकल्स आहेत जे तुमच्या ते जे लहान मुलं असतात ज्यांची वाढण्याची हाईट वाढण्याची प्रक्रिया सुरू असते त्यांना खूप मदत होते ओके वर्णाच्या पाण्यामध्ये ती ताकद आहे ओके त्यानंतर फंक्शन ऑफ सायटोकायनिन्स सायटोकायनिनचं फंक्शन काय तर ते सेल डिव्हिजनला प्रमोट करतं जसं की आपण बघितलं मॉर्फोजेनिसिसची प्रक्रिया त्यात घडते लॅटरल बर्ड डेव्हलपमेंट त्याच्यातच येतं डिले ऑफ सेन्सो सेनेसेन्स त्याच्यातच आहे से, स्टोमॅटोल ओपनिंग स्टोमॅटो म्हणजे छोटे छोटे झाडांमध्ये छिद्र असतात ते ओपनिंग जे आहे त्याच्या माध्यमातून होते सायटोकायनिनच्या रॅपिड ट्रान्सपोर्ट ऑफ रिलेटेड आहे सेलच्या सायटोलाडी म्हणतात विवर्धन म्हणजे ग्रोथ बरोबर असं इंग्रजीत नाव आहे ओके त्यानंतर हे स्टोमा आहेत हे तुम्हाला बघू शकता हे कसे ओपन होतात पाण्याच्या आणि पोटॅशियमचा रोल त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टन्स असतो त्याच्यामध्ये व्हॅक्युअल्स असतात हे स्टोमा ओपनिंग आहे आणि हे स्टोमा क्लोजिंग आहे ठीक आहे याच्या बाहेर पाण्याचं जे आहे ते द्रावण असतं आता एक ज्यूल ऊर्जामध्ये म्हणजे किती हा फिजिक्सचा प्रश्न आहे एक जूल ऊर्जा म्हणजे किती एक न्यूटॉन एक मीटर टेन रेस्ट टू दर सेवन डाईन सेंटीमीटर एक टेन रेस्ट टू पॉवर सेव्हन अर्ग वरील पैकी सर्व हो योग्य काय आहे एक जूल ऊर्जा म्हणजे काय ओके हा मध्ये पण सांगण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करूया काही काळजी करू नका ठीक आहे ऑप्शन नंबर तीन असं उत्तर येतंय आणि पवन जाधव सर जुने विद्यार्थी अगदी बरोबर उत्तर दिलंय त्यांना माहित आहे हा प्रश्न झाला होता आणि तो आठवला एक जूल ऊर्जा म्हणजेच काय तर वन न्यूटन वन मीटर हे पण त्याचं एकक आहे मोजण्याचं टेन द्रेस टू द पावर सेवन अर्ग हे तर त्याचं ओरिजिनलच आहे म्हणजे जास्तीत जास्त याचाच यूज होतो त्यानंतर टेन टू द पावर सेवन डाईन सेंटीमीटर हे सुद्धा एक ज्यूल ऊर्जा मागण्याचं एकक आहे हे लक्षात ठेवा वन ज्यूल इज इक्वल टू टेन टू द पावर सेवन अर्ज आता हा जे वरून आहे आणि यसा युनिट आहे एनर्जीचं एनर्जी, एनर्जी काउंट केली जाते मध्ये हे पण लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये दोन तीन प्रकारच्या गोष्टी होतात जसं वर्क डन आहे म्हणजे एनर्जी एक्सपांडेड त्यानंतर न्यूटॉन आहे तो ने डिनोट करतो आपण मीटर आहे ने डिनोट करतो मग सेकंड आहे तो ने डिनोट करतो किलोग्राम आहे याचा पण रोल याच्यामध्ये येतो ऍक्सलेशनचा पण रोल येतो त्यावेळेस न्यूटॉन न्यूटॉन इन टू मीटर त्यानंतर वन न्यूटॉन वन मीटर हे सुद्धा जूलचं एका जूलचं ऊर्जाचं हे स्थानक आहे त्यानंतर टेन टू पॉवर सेव्हन डाईन सेंटीमीटर हे पण याच्यामध्ये येतं ओके सो वन जूल म्हणजे हे तीनही लक्षात ठेवा ओके यस नमस्कार आकाश गुप्ता सर स्वागत आहे त्यानंतर मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपाच्या म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कन्फ्युग्रोशनच्या आधारे तुम्हाला आवर्त सारणीची विभागणी चार खंडामध्ये केलेली आहे तुम्हाला माहित आहे येस पी डीएफ मध्ये आपण आवर्त सारणी विभागणी आहे खालीलपैकी यस खंडामध्ये यस ब्लॉक मध्ये येणारे एलिमेंट तुम्हाला ओळखायचे आहेत ठीक आहे मदे यस ब्लॉक मध्ये येणारे एलिमेंट खालीलपैकी कोणते आहेत ओके हायड्रोजन सोडियम हेलियम निऑन लिथियम पोटॅशियम तर आवर्त सारणी एकदा समोर बघा आणि त्या आवर्त सारणीमध्ये यस खंडामध्ये येणारे मूलद्रव्य कोणते ते, ते तुम्हाला ओळखायचे आहेत ठीक आहे पैकी सर्व ई सोडून बाकी सर्व डफ की अ सोडून बाकी सर्व या प्रश्नाचं उत्तर करा ठीक आहे जे मागे पडले असतील त्यांनी रिफ्रेश करा तुम्ही येऊन जाल ठीक आहे ओरिजिनल कंडिशनला ओके सगळ्यांनी उत्तर करण्याचा प्रयत्न करा ऑप्शन नंबर दोन दोन असं उत्तर येतं आणि दोन उत्तर अगदी बरोबर आहे ई सोडून बाकी सर्व ई म्हणजे निऑन सोडून तर यामध्ये हायड्रोजन हेलियम लिथियम पोटॅशियम आणि सोडियम हे सगळे यस ब्लॉक मधले आहेत आणि सुरुवातीचे वीस एलिमेंट तुमच्या पाठ असले पाहिजे त्याची एक ट्रीक आहे ठीक आहे हाय हॅलो लीना बिना ब्रॉट नट्स ऑन फ्रायडे नाईट संडे मॉर्निंग एस पी एस कॅप सी हे आम्ही दहाव्या वर्गात पाठ केलेले वीसच्या वीस एलिमेंट आणि यस ब्लॉक म्हणजे पहिला एलिमेंट म्हणजे सुरुवातीला आवर्तसारणीमध्ये कोणते एलिमेंट येतात हायड्रोजन हेलियम लिथियम पोटॅशियम सोडियम हे येतात ना मग हे सगळे मेटल्स येतात ह्या निऑन कुठे येतो हा निऑन बघा हा नियॉन तुम्हाला इथं दिसतो नोबल गॅसेसमध्ये तिकडे एकदम शेवट पण तुम्ही इथं म्हणा सर हेलियम तर आम्हाला इथं दिसतोय हेलियम इथं मावला नाही आणि ती आवर्तस आणि चांगली दिसली असती जर हायड्रोजनचा ह्या है, ब्लॉक ब्लॉकमधला जो हेलियम आहे तो इकडे पाठवला असता तर तर हे हेलियम एक नोबल गॅस असल्यामुळे त्याला तिकडे पाठवण्यात आलं पण तो ब्लॉक ब्लॉकमध्ये येतो ओके तर हायड्रोजन हेलियम लिथियम बेरेलियम सोडियम मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम रुबिडियम स्ट्रॉन्टियम सीझियम बॅरियम फ्रॅन्सियम रेडियम हे सगळे एलिमेंट जे आहेत ते आय ब्लॉक मधले एलिमेंट आहे डी ब्लॉकमध्ये तुम्हाला स्कॅन्डियम टायटॅनियम व्हॅनेडियम क्रोमियम मॅंगनीस फेरस कोबाल्ट निकेल कॉपर झिंक हे पाहायला मिळतात त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला लँथनाईट ऍक्टेनाईट सिरीज जे आहे ती कुठून सुरू होते लँथनाईट ऍक्टेनाईट सिरीज तर ती आपल्याला लँथनाईट ऍक्टेनाईट सिरीज या ब्लॉकमध्ये पूर्ण दिलेली आहे हे पण लक्षात ठेवा ओके आणि ती मधातून असते सुरू झालेली पण ते इथं मावले नसते म्हणून ते खाली घेण्यात आलेले ठीक आहे हे पण लक्षात ठेवा पी ब्लॉक मध्ये तुम्हाला फ्लोरीन क्लोरिन ब्रोमिन आयोडिन एस्टेटाईन हे जे काही महत्वाचे गॅसेस आहेत ते पण पाहायला मिळतात यांना हॅलोजन असं म्हणतात फ्लोरीन क्लोरिन ब्रोमिन आयोडिन ॲस्टेटाईन आणि हे युससी याचं नाव अजून काही भेटलं नाही पण याचं स्ट्रक्चर माईज झालंय जे सापडले नसतात त्यांना हे असे यू यू असे नाव दिलेलं आहे ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर सिद्धांत आणि शास्त्रज्ञ यांचा जोड्या लावा अनुसिद्धांत कोणा दिला प्लम पुडिंग मॉडेल कोणी दिलं केंद्रकीय आणि अनुप्रतिकृती न्यूक्लिअर मॅडोल कोणी दिलं ग्रहीय अनुप्रतिकृती म्हणजे प्लॅनेटरी मॉडेल कोणी दिलं ऑप्शन्स आहेत जॉन थॉम्सन जॉन डॉल्टन नील बोर रुदर खूप सोपा प्रश्न आहे पी एस आय एस टी आय एसओ वाले जागे व्हा तुमच्यासाठी आहे हा प्रश्न तुम्हाला येणार आहे यावर्षी ओके ओके हा ते ट्रिक तुम्हाला माहिती आहे ओके तुमच्या स्वतःच्या काही ट्रिक असेल तर ते आठवण्याचा प्रयत्न करा ओके ओके या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात पहिलं उत्तर दिलं पूनम दिघे मॅम मैं यांनी चार असं आणि या प्रश्नाला सोडवणं फारशी काही कठीण गोष्ट नाही आहे यामधला अणुसिद्धांत ॲटोमिक थेअरी कोणी दिली ते तर तुम्हाला माहितीच आहे प्लम पुडिंग मॉडल म्हणजे प्लम पुडिंग म्हणजे काय रे तर ते तुम्हाला टरबूज माहित आहे टरबूजामध्ये जो लाल भाग होता तो कन्सिडर करण्यात आला पॉझिटिव्ह भाग प्रोटॉनचा आणि जो निगेटिव्ह भाग आहे ते म्हणजे काळ्या बिया तर हे प्लम पुडिंग मॉडेल कोणी दिलं होतं <laughs> ते आठवलाय पाहिजे ओके तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन ठीक आहे आता सगळं समजून घ्या अनुसिद्धांत दिला होता जॉन डाल्टन याने डाल्टनचा सिद्धांत आहे की अनुसिद्धांताचा अॅटॉमिक थिअरीचा प्लम पुडिंग मॉडेल दिलं होतं जॉन थॉम्सन याने ओके थॉम्सनं ओके थॉम्सन याने दिलं होतं पुडिंग मॉडेल ओके जे जे थॉम्सन असं पण तुम्ही त्याला ओळखता हे जास्त जॉन थॉम्सन लक्षात ना राहणार नाही जे जे थॉम्सन लक्षात ठेवा ओके जे जे थॉम्सन ज्याने आपल्याला प्लम पुडिंग मॉडल दिलं इलेक्ट्रॉनचा शोध त्याने लावला त्यानंतर केंद्रकीय अनुप्रतिकृती म्हणजे न्यूक्लिअर मॉडेल कोण दिलं न्यूक्लिअर मॉडेल दिलं नील बोर नावाच्या एका माणसानं त्यानं खूप मोठे प्रयोग केले ठीक आहे ग्रहीय अनुप्रतिकृती म्हणजे प्लॅनेटरी मॉडेल कोणी दिलं तर हे दिलं रुदरफोर्डने रुदर फोर्डने अजून कशाचा शोध लावलाय ओके रुदर फोर्डने कशाचा शोध लावला प्रोटॉनचा लावला न्यूट्रॉनचा लावला की इलेक्ट्रॉनचा लावला पटापट सांगा तर न्यू रुदर फोर्डने प्रोटॉनचा शोध लावलाय ओके त्यानंतर रुदरफोटचं झालं इलेक्ट्रॉनचा शोध कोणा लावला होता जे जे थॉम्सन लावला होता त्यानंतर आता उरलं न्यूट्रॉन न्यूट्रॉन तर न्यूट्रॉनचा शोध कोणा लावला होता पटापट सांगा न्यूट्रॉनचा शोध लावणारा व्यक्ती कोण होता दोन तर मी तुम्हाला इलेक्ट्रॉन नाही तर बघा डाल्टनची ॲटॉमिक थिअरी मी इथं दिली ठीक आहे त्यानं सांगितलं होतं की एलिमेंटमध्ये जे छोटे पार्टिकल असतात कोणत्या एलिमेंटमध्ये ते आटम, अल्था, अल्था वा, वा, ए, ते ते तर, तर ते असतात ऍटम ओके अल्फा पार्टिकल वाट वा यूज करून जे आहे रुदर रुद्रफोडने आपल्याला प्रोटॉनचं जो आहे ते शोध लावलं ठीक आहे त्यानंतर ओके चांडविक यस चांडविक अगदी बरोबर न्यूट्रॉनचा शोध चांडविकने लावलाय बरोबर आहे त्यानंतर हे इलेक्ट्रॉन आणि हे पॉझिटिव्हली चार्ज मॅटर हे थॉम्सनं आपल्याला दिलं प्लम पुडिंग मॉडेल ओके हे इलेक्ट्रॉनचा शोध त्याने लावला थॉम्सनने जे जे थॉम्सनने त्यानंतर चांडविकने कशाचा शोध लावला न्यूट्रॉनचा तर हे पण लक्षात ठेवा आणि प्रोटॉनचा शोध कुणी लावला तर रुदर प्रोटने रुदर ओके रुदर देशपांडे ओमकार सर काहीच प्रश्न झाले चार दोन तीनच प्रश्न झाले लवकर आलात तुम्ही ओके बरोबर स्वाती मॅम त्यानंतर पुढील घटनांचे भौतिक बदल व रासायनिक बदल याच्यात वर्गीकरण करा कोणते भौतिक बदल आहेत आणि कोणते रासायनिक बदल आहेत ओके दुधाचं दयात रूपांतर होणे फळ परिपक्व होणे पाण्याचं बाष्पीभवन होणे तुरटीने गडूळ पाणी स्वच्छ होणे कपडे वाळणे आणि जठरामध्ये अन्न पचणे याच तुम्हाला भौतिक बदल सांगायचे या याच्या भागामध्ये आणि रासायनिक बदल सांगायचे या भागामध्ये ऑप्शन एक दोन तीन चार असेच आहे फक्त इथून इथपर्यंत इत फिजिकल चेंज आणि इकडे रासायनिक बदल दिलेले आहे ओके यस बरोबर यस सोन्याच्या पत्राचाच यूज केला होता एक फाईन पत्रा घेतलेला होता त्यावर ते जे अल्फा पार्टिकल आहे ओके त्या अल्फा पार्टिकलचा मारा करायला सांगितला त्याने स्वतः प्रयोग केला नाही ते स्टोरी आहे खूप मोठी या रुदर स्वतः प्रयोग केला नाही त्यानं फक्त ते सगळं ऍप्रॅटस तयार करून ठेवलं आणि त्याचे जे विद्यार्थी होते शिकणारे त्यांना सांगितलं की याला एक्सपेरिमेंट करा आणि तो ऑब्झर्व करा काही जर वेगळं झालं तर मला सांगा मग रोज पुरे यायचे सर काहीच नाही झालं ते अल्फा पार्टिकल जात आहेत आणि वापस येत आहेत ठीक आहे वापस येत आहेत काय तर सरळ पास होते त्या गोल्ड याच्यामधून पत्र्यातून सरळ पास होत होते एक दिवस काय झालं एक जो इलेक्ट्रॉन आहे ठीक आहे तो वापस आला ठीक आहे तो वापस आला मग त्याला समजलं की इलेक्ट्रॉनची मुवमेंट होत असते आणि त्याच्यावर जर ओव्हरलॅप झालं तर तो वापस येतो रेज ओके तर ते एक महत्वाची घटना घडली होती आणि त्यानंतर शोध लागला ठीक आहे त्यानंतर याचं उत्तर आहे चार बघा क ई फ आहे क ई आणि फ हे सगळे आहेत भौतिक बदल मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो भौतिक बदल कसे ओळखायचे ऍसिडचा विषय आला त्यानंतर एखादी क्रिया होण्याचा विषय आला एखादी गोष्ट काहीतरी वेगळीच होण्याचा विषय आला तर तो विषय सगळा असतो केमिकल चेंज मधला रासायनिक बदलातला त्याला सोडून द्यायचं रासायनिक बदल आहेत ते आणि एखाद्या गोष्टी तुम्हाला डोळ्याने दिसतात आणि तुम्ही त्या कधीतरी करून पाहिल्या आहेत तर त्या गोष्टी करून पाहिलेल्या गोष्टी ज्या असतात त्या असतात सगळ्या भौतिक बदलाच्या जसं पाण्याचं बाष्पीभवन होणे तुम्ही पाहिला आहे का पाहिलं आहे तुम्ही ठीक आहे तसंच ते ऑब्झर्व पण केलंय त्याचा अनुभव पण झाला केलेला आहे पाऊस आल्यानंतर तुरटीचं गडूळ पाणी स्वच्छ केलंय तुम्ही लहानपणी आम्ही करायचो तुम्ही केलाय का तो तो तर हे सगळं तुमच्या समोर झालेला भौतिक बदल आहे कपडे वाळणे हे तर तुम्ही गडबड करता एखादा टी शर्ट आवडीचं असेल आईने चुकून धुवायला टाकलं आणि ते जर तुमचं जर वाळलं नसेल तर वाट बघता तुम्ही उन्हामध्ये किती वेळ लागतोय वाळायला शाळेत तर आपण खूप करायचो हे त्यानंतर दुधाचं दह्यात रूपांतर होणे हा रासायनिक बदल आहे फळ परिपक्व होणे हा रासायनिक बदल आहे जठरामध्ये अन्न पसणे हा एक रासायनिक बदल हायड्रोक्लोरिक ऍसिडचा वापर होतो अन्नपचन होण्यासाठी ठीक आहे त्यानंतर बिलिरुबिन बिलिवर्डिन हे सगळे लिव्हरद्वारे सिक्रेट केले जातात ला बाईल ज्यूस सिक्रेट केला जातो हे सगळ्या गोष्टी रासायनिक क्रिया आहेत दुधाचं दयात रूपांतर होणे हे एक रासायनिक बदल आहे बघा दुधामध्ये लिंबू पिळून बघा काय बदल होतो बघा फळ परिपक्व होणे हा एक रासायनिकच बदल आहे ओके यस डी पण केमिकल चेंज आहे ना ओके डी कोणतं अबकड हा जठरामध्ये पचणे हा कसा रासायनिक बदल हा तर केमिकल चेंज आहे ना केमिकलचा वापर होतो तिथे ठीक आहे रासायनिक भौतिक कसा बदलतो भौतिक कसा आहे त्यामध्ये काहीतरी ऍसिड ऍड होत आहेत नंतर ती प्रोसेस होते ती एक केमिकल चेंज आहे ओके येस अँटी अलर्जिक आहे बरोबर हा घेतलं होतं ना मग ते पवन जाधव सर तुम्ही आले नव्हते का त्या दिवशी तर हे बघा इथं काही फिजिकल चेंज दिलंय आणि केमिकल चेंज दिलंय केमिकल चेंज हे इरिव्हर्सिबल असतात आणि फिजिकल चेंज हे रिव्हर्सिबल असतात हे लक्षात ठेवा फिजिकल चेंज रिव्हर्सिबल केमिकल चेंज इररिव्हर्सिबल ओके लक्षात ठेवा ओके त्यानंतर याच्याबद्दल तुम्हाला जर अजून माहिती असेल तर पाहिजे असेल तर हा स्क्रीनशॉट काढून घ्या आपली महामॅरेथॉन चालू आहे त्यामुळे फास्टच घ्यावं लागेल इथं मी काही फिजिकल चेंज दाखवले एका साईडला आणि इकडे केमिकल चेंज दाखवले ठीक आहे तर प्रश्नामध्ये चूक असू शकते पण मी माझ्याकडून जे सांगण्याचा प्रयत्न केलाय ओके हा तेच तेच सांगण्याचा प्रयत्न केलाय खालीलपैकी हायड्रोजनचं समस्थानिक आयसोटोप नाही प्रोटीयम ट्रिटियम ड्युटेरियम कि वरील सर्व आहेत आयसोटोप ऑफ हायड्रोजन तुम्हाला ओळखायचे ठीक आहे हायड्रोजनचे आयसोटोप ते पटापट सांगा हायड्रोजनचे आयसोटोप काय बीएससी केमिस्ट्री झाले असतील तरी आठवत नाही विशेष आहे तो केमिस्ट्री ओके हां बायोलॉजी कडे पण येणार आहोत थोडस जाऊ ना प्रश्न येणारच आहे बायोलॉजीच्या मदत ओके ऑप्शन नंबर चार अगदी बरोबर उत्तर आहे ड्युटेरियम पण आहे प्रोटीयम पण आहे आणि ट्रिटियम पण आहे हे सगळे आयसोटोप आहेत हायड्रोजनचे आणि आयसोटोप म्हणजे काय आयसोटोप म्हणजे ऍटोमिक नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे झेड आणि मास नंबर जो असतो तो ओके याच्यामध्ये मी आयसोटोपची डेफिनेशन टाकली नाही पण तुम्ही सांगा याच्यामध्ये काय सेम असतं काय डिफरंट असतं ठीक आहे तर आयसोटोप म्हणजे सेम नंबर सेम ॲटॉमिक नंबर आणि याच्यामध्ये डिफरंट ऍटॉमिक मास नंबर त्यानंतर आयसोबार म्हणजे सेम ॲटोमिक मास नंबर आणि आयसोटोम म्हणजे सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन ओके तर हे एकाच ज्याच्यामध्ये एकाच डायग्राम मध्ये तुम्हाला मी सांगून दिलं आयसोटोप म्हणजे सेम ॲटोमिक नंबर डिफरंट ऍटॉमिक मास नंबर आयसोबार म्हणजे सेम ॲटॉमिक मास नंबर डिफरंट ऍटॉमिक नंबर आयसोटोन म्हणजे सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन ओके आणि न्यूक्लियस अंदर असतो त्याच्यात न्यूट्रॉन प्रेझेंट असतात आणि प्रोटॉन प्रेझेंट असतो न्यूक्लियसवर कोणताच चार्ज नसतो त्याला पॉझिटिव्ह नाही त्याला निगेटिव्ह नाही प्रोटॉनला पॉझिटिव्ह चार्ज असतो इलेक्ट्रॉन जे भोवताल फिरत असतात के एल एम एन ओके तर ते के एल एम एन फिरणारे इलेक्ट्रॉन त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर हे बघा प्रोटीयम ड्युटेरियम आणि ट्रिटियम हे गे सगळे आयसोटोप आहेत म्हणजे काय बघितलं आपण सेम नंबर ऑफ ऍटोमिक नंबर सेम ऍटोमिक नंबर ओके नंबर सेम आहे ऍटोमिक नंबर कुठं दाखवला जातो ऍटोमिक नंबर वर असतो की खाली असतो इथं जर ऍटोमिक नंबर वर असला असता तर हे सगळं चेंज झालंय ठीक आहे आणि हायड्रोजनचा ॲटोमिक नंबर आहे एक तो इथं आहे खाली ओके ऍटोमिक नंबर एक जो आहे तो इथं खाली आहे ऍटोमिक मास नंबर प्रोटियम मध्ये पण चेंज झाला याच्यामध्ये पण चेंज झाला ड्युटेरियम मध्ये आणि ट्रायटेनियम मध्ये पण चेंज झालेला यस सेम ऍटोमिक नंबर बट डिफरंट ऍटोमिक मास नंबर बरोबर आहे झेड सेम बट ए डिफरंट राईट सचिन सर त्यानंतर हे पीसीटी कशी आली मदत ओके झाला ते तर हे स्टेट बोर्ड मधली डायग्राम आहे आपल्या याच्यामध्ये जे रक्ताची शुद्धीकरणाची प्रोसेस होते त्याच्यामध्ये किडनी मधली जी प्रोसेस आहे त्यामध्ये ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन सगळ्यात सुरुवातीला होतं नंतर ट्युब्युलर रिअब्सॉप्शन होतं आणि त्यानंतर ट्युब्युलर सिक्रिशन होतं यासाठी युरिनची फॉर्मेशनची एक डायग्राम आहे ती मधातच कुठून तरी आली आता बायोलॉजीचा घेऊया बायोलॉजीवाले तयार राहा ठीक आहे तुमच्यावर आता वेळ आलेली आहे ठीक आहे पहिल्या मुद्द्यासंदर्भात दुसरी रिकामी जागा पूर्ण करा टायलिन अमायलेस पेप्सिन क्वेश्चन मार्क लायपेस प्रोएन्झाईन गॅलेक्टोस की प्रोटीएस या प्रश्नाचं उत्तर करा Yes, बरोबर 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 उद्यापासून मी आधुनिक भारताचा इतिहास सुरू करतोय तसा पॉलिटी आमचा सुरू करण्याचा विचार होता पण सर बोलले की जर आपण पॉलिटी विद्यार्थ्यांचा शेवटच्या वीकमध्ये घेतला परीक्षेच्या तर शेवटच्या वीकमध्ये विद्यार्थ्यांना ते जास्त लक्षात राहील कारण पॉलिटी असा एक दिवसाचा विषय नाही त्याला वारंवार वाचावं लागतं कलमा जास्त त्या जवळपास असल्या पाहिजे मध्ये मग यांना आधुनिक भारताचा विषय इतिहास आम्ही शिकवणार आहोत सबस्क्राईब बटनाच्या साईडला जॉईन बटन आहे लगेच मेंबरशिप घेऊन घ्या आणि उद्या साडेआठ पासून आधुनिक भारत अभ्यासाला सुरुवात करा एकदम डिटेलमध्ये ऑप्शन नंबर चार अगदी बरोबर आहे प्रोटीएज ओके टायलीन अमायलेज तर पेप्सिन प्रोटीएज हे एक टायलीन पासून अमायलेज पर्यंत एक क्रिया घडत गेली एका विशिष्ट फॉर्म मध्ये अमायलेज मध्ये कन्व्हर्ट केलं कार्बोहायड्रेटला पेप्सिन म्हणजेच काय तर हा प्रोटीनला विभाज हे करणारा कटआउट करणारा म्हणजेच काय तर काय करणारा पेप्सिनला पचवण्यासाठी मदत करणारा एक द्रव्य आहे पेप्सिन तो प्रोटीएस मध्ये प्रोटीन ला कन्वर्ट करतो ओके तर हे लक्षात ठेवा प्रोटीएस पेप्सिन पासून त्यानंतर अमायलेज जे आहे हे स्टार्सचं ब्रेकडाऊन करत असतं अमायलेजचं म्हणजे कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन याच्यामध्ये होत असतं पेप्सिन कशाचं ब्रेकडाऊन करतो प्रोटीनचं लायपेस कशाचं ब्रेकडाऊन करतो फॅटचं माल्टोज सुक्रोज गॅलेक्टोज हे ब्रेकडाऊन करतात कार्बोहायड्रेटला ओके तर हे काही एक्झाम्पल आहेत आणि हे सगळे मोनोसॅकॅरेड आहे डायसॅकॅराइड मध्ये याचं विभाजन झालेलं आहे ओके हे पण लक्षात ठेवा ट्रिप्सिन इज अ एन्झाईम विच हेल्प्स टू डायजेस्ट प्रोटीन आणि ते लहान याच्यामध्ये ट्रिप्सिनला ब्रेक डाऊन करतं त्यानंतर ट्रिप्सिन जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतं तर ट्रिप्सिनो जेन पर्यंत जाऊ शकतं आणि प्रो लॅटिवट पण ते तयार करतं त्याचं नाव प्रोटीनिएज असं आहे येस लिपिड लिप लायपेज लिपिडचं येस बरोबर येस येस <laughs> yes, अनुभारांक डोक्यावर असतो कारण आपण जास्त भार वजन डोक्यावर उचलतो काय ट्रिक आहे जबरदस्त ओके अगदी बरोबर हर्षवर्धन सर डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट याच्यामध्ये स्टार्च ग्लायकोजनचा युज जास्तीत जास्त आणि अमायलेज माल्टस याचा पण याच्यामध्ये वापर होतो लॅक्टोज ही मिल्क शुगर आहे आणि टेबल शुगर म्हणजे सुक्रो, सुक्रो आपली सुक्रोज सुक्रोज असते आपल्या अ मेन साखरीमध्ये तर असतेच ती फळांमध्ये पण जास्तीत जास्त सुक्रोज तुम्हाला पाहायला मिळते टायलीन एमझाईनचे इथं काही मी हे दिलेले आहेत फंक्शन हे तुम्हाला ज्यांना स्क्रीनशॉट हवं असेल ते घेऊन घ्या ठीक आहे आता आपण अजून एका विशिष्ट भागाकडे वळणार आणि तो भाग पण खूप इम्पॉर्टंट आहे जो की मी तुमच्यासाठी काढून आणलेला आहे ओके वेट वेट हा त्याच दिवशी झाला ना ओके कोविड नाईन्टीन काय आहे जीवाणू आहे विषाणू आहे रोग आहे की ब आणि क दोन्ही आहे या प्रश्नाचं उत्तर करा हा प्रश्न मी दोन तीन वेळा घेतलाय रेग्युलर विद्यार्थीचं बातच विचार उत्तर जे आहे ते करून टाकतील ओके ऑप्शन नंबर दोन असं उत्तर आलंय आशिष पाटील सरांचं सुरुवातीचं बघा डोकं लावून उत्तर करा जमलं कोविड नाईन्टीन हा रोग आहे ओके कोरोना हा विषाणू आहे ओके लक्षात घ्या कोविड नाईन्टीन काय आहे रोग आहे कोरोना काय आहे वायरस आहे कोरोना त्याचं नाव आहे वायरसचं कोरोना आणि रोगाचं नाव आहे कोविड नाईन्टीन यस ऑप्शन नंबर तीन क अगदी बरोबर <laughs> आता तुम्ही तुमचं बघा मी काहीच बोललो नाही ठीक आहे कोविड नाईन्टीन कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य रोग आहे आणि हा एका विषाणूमुळे होतो आणि या रोगाला कोविड नाईन्टीन असं म्हटलं ऑफिशियली त्याला नाव देण्यात आलं गंभीर प्रकरणामध्ये श्वास घेण्यास त्रास होतो श्वसनामध्ये फ्लू सारखा पण त्याला हे होतो वारंवार चेहरा धुवून चेहऱ्याला स्पर्श न करणे अस्वस्थ लोकांशी जवळचा संपर्क न साधणे एक मीटर ते तीन मीटर दुरूनच स्वतःचं रक्षण करू शकतो असा एक हा प्रश्न आहे त्यानंतर ह्युमन कोरोना व्हायरस टाईप आहे काही ते लक्षात ठेवा त्याच्यामध्ये कोरोनावरती असे स्पाइक असतात ते स्पाइकचे केस करताना तुम्ही आता आमचे तर केस राहिलेच नाही तर ते जे ज्यांना केस आहेत ते स्पाइकचे केस करतात तसेच कोरोनावर पण स्पाइक आहेत अल्फा बीटा गामा आणि डेल्टा हे सगळे स्पाइक या कोरोनावरती आहेत यामध्ये कोरोना व्हायरसचे प्रकार पडतात बघा कॉमन ह्युमन कोरोना व्हायरस टू ट्वेंटी नाईन ए अल्फा कोरोना व्हायरस एन एल सिक्स्टी थ्री अल्फा कोरोना व्हायरस ओ सी फोर्टी थ्री बीटा कोरोना व्हायरस एच के एन बीटा कोरोना व्हायरस अदर ह्युमन कोरोना व्हायरस मध्ये मर्स कोरोना व्हायरस ठीक आहे मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम असं म्हटलं जातं याचं मर्स याचा शॉर्ट फॉर्म आहे त्यानंतर सार्स कोविड नाईन्टीन याला बीटा कोरोना व्हायरस दॅट कॉजेस सीवियर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम सार्स ओके याचा फुल फॉर्म आहे त्यानंतर सार्स कोविड टू हा कोविड नाईन्टीन म्हणून ओळखला जातो हा सध्या चालू आहे दोन हजार एकोणवीस मध्ये आला हा सार्स कोविड टू सीओवी टू ठीक आहे आणि हे पण लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे याचे काही प्रकार आहेत दोन हजार एकोणवीस मधले एनओ् सार्स मर्स त्यापैकी सध्या सार्स सीओव्ही टू चालू आहे ओके त्यानंतर इलायझा टेस्ट कोणत्या रोगाच्या चाचणीसाठी केली जाते हा प्रश्न त्याच्याही पेक्षा आहे हो ठीक आहे लाईक वगैरे करत जा ठीक आहे काही पोरं तर आमच्या चॅनलचा खूप राग करतात अनलाईक करतात करता। खूप म्हणजे असं मनाला खूप खराब वाटतं ज्या वेळेस ते अनलाईक करतात ठीक आहे तुम्ही असं करू नका तुम्ही चांगले विद्यार्थी आहात ठीक आहे दा कंत्यास ये पढ़ाई च नहीं ठीक है ता अभ्यास तालाम तुम्हें एम पी एस अभ्यास करा कारण दुनिया बहुत मतलब ही है इधर उधर जाओगे तो फंस जाओगे ठीक है खुद के लिए कुछ करो खुद के लिए ही करो मैं नहीं बोलता कि फैमिली के लिए करो किसी और के लिए करो खुद के लिए करो बहुत पढ़ाई करो कुछ बनो जिंदगी में आपका नाम लिस्ट में होना चाहिए लिस्ट में होगा तो जिंदगी भर आपको लोग याद रखेंगे ठीक है इलाजा टेस्ट कोणत्या रोगासाठी केली जाते आय व्ही एड्स साठी ओके त्यानंतर टायफॉइड साठी कोणती टेस्ट केली जाते हे पण सांगा ठीक आहे तर इलाजा टेस्ट एन्झाईम लिंक इम्युनोसॉर्बन असं त्या टेस्टचं फुल फॉर्म आहे आणि कॉमनली युजर्स अज अॅनालिटिकल बायोकेमिस्ट्री असे आहे तो आम्हाला झुलॉजीला तो विषय होता एंगविल आणि पर्लमॅन यांनी याचा शोध लावला एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आणि ते याच्यावरून डिटेक्ट करतो अँटीबॉडी कॅप्चर करते त्या याला ठीक आहे बाहेरवाला जो असतो तो अँटीजन असतो अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये असतात आणि त्या कॅप्चर करतात आणि पॉझिटिव्ह जर आपल्या रक्तासोबत जर हे झाला कनेक्ट तर मग तो पॉझिटिव्ह असतो आणि त्याचं जर काही सबस्टेटस नाही झाला प्रोडक्ट तर तो निगेटिव्ह व्यक्ती असतो ठीक आहे एच आय व्ही मध्ये ओके हा काही हरकत नाही ठीक आहे विडाल टेस्ट करतो आपण साठी बरोबर ओके बरोबर शुभम सर नैना मॅम हर्षवर्धन सर आशिष सर प्रगती मॅम राईट त्यानंतर हे अँटीजन आपल्या बॉडीमध्ये येत असतात अँटीबॉडी आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करत असतात बी लिम्फोसाइट पासून अँटीबॉडी तयार होतच असतात म्हणजे डब्ल्यूबीसी चा एक प्रकार आहे व्हाईट ब्लड सेलचा ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर कर्करोगावर कॅन्सरवर निदान करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर करत नाहीत बायोप्सी मॅमोग्राफी टोमोग्राफी की टिश्यू डायग्नोसिस हा म्युटंट व्हायरस आहे म्हणून वैक्सीन लवकर येत नाहीत बरोबर आहे त्यानंतर मी या प्रश्नांनंतर आरोग्यशास्त्रावर प्रश्न प्रश्न घेणार आहे आणि ते आरोग्यशास्त्रावरचे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत ते सगळे सोडवायचे तुम्हाला कारण त्याच्यावर नेहमी प्रश्न येतात पी एस आय एस टी आय वाले या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक यामध्ये काय येत नाही असं विचारलं होतं तर क येत नाही म्हणजे टोमोग्राफी येत नाही या ये टोमोग्राफीचा संबंध वेगळ्या गोष्टीची आहे बायोप्सी ही कॅन्सर निदान करण्याच्या कोणत्या तंत्राचा उपयोग म्हणजे इथं प्रश्नच असा आहे की कर्करोगावर निदान करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर करत नाही तर टोमोग्राफीचा यूज नाही करत बायोप्सीचा करतात मॅमोग्राफीचा करतात ठीक आहे मॅमरी ग्लॅन्डचा रिलेटेड जर कॅन्सर असला तर त्यानंतर टिश्यूचा डायग्नोसिसचा कॅन्सर जर असला टिश्यू लेवलचा तर त्यामध्ये टिश्यू कापून त्याचा अभ्यास केला जातो टोमोग्राफीचा इथं काही संबंध नाही टोमोग्राफी ही ब्रेनशी रिलेटेड आहे ब्रेनमध्ये अल एक्स रे किंवा अल्ट्रासाऊंड वापरून आपण मानवी शरीर किंवा इतर घन वस्तूद्वारे क्रॉस सेक्शनचे प्रतिनिधित्व ज्या ते बघू शकतो ब्रेनमध्ये नेमके काय दुखापत झाले ती टोमोग्राफी असते ओके त्यानंतर बायोप्सी म्हणजे शरीराचा एखादा तुकडा कापून त्याची शरीरातून काढून त्याचं उतीचं सेलचं काय करतात परीक्षण करतात मॅमोग्राफीमध्ये मॅमरी ग्लँडचा कॅन्सर असेल तर स्त्रिया त्या आधाराशी हे असतील तर त्यांच्या याचा जो आहे एक कर्करोजाचा ढीग जो आहे त्याच्याकडे याच्यामध्ये वापर केला जातो मॅमोग्राफीमध्ये त्याचा स्क्रीनिंग केलं जातं ठीक आहे आणि जे टिश्यू डायग्नोसिसच्या एक्झाम्पलमध्ये सर्जरी बायोप्सी आणि ऑटोप्सी ह्या बेसिक गोष्टी येतात ओके okay, टिश्यू डायग्नोसिस मध्ये खालील सत्य असलेली विधाने ओळखा सर्व विकरे प्रोटीन आहेत प्रथिने आहेत ट्रिप्सिन हा विकार मेदाचं रूपांतर ग्लिसेरॉल मध्ये करतो लायपेज हा विकार पिष्टमय पदार्थांचं कार्बोहायड्रेटचं रूपांतर माल्टोज मध्ये करतो सत्य असलेली विधाने ओळखा येस प्लांटचं पण बायोप्सी करतो सर आपण येस बरोबर आहे त्याला पण सेल असतातच ना या प्रश्नाचं उत्तर चार असं आहे विकर म्हणजे एनझाईम ओके okay, विकर म्हणजे सांगा ना तर विकर म्हणजे काय इंग्लिशमध्ये एन्झाईम ओके सॉरी फॉर दॅट सुरुवातीला सांगितलं नाही सर्व या प्रश्नाचं उत्तर किती आहे चार आहे म्हणजे फक्त अविधान सत्य आहे सर्व विकरे प्रथिन असतात बरोबर आहे ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स हे hey, वाक्य तुम्ही दहाव्या वर्गामध्ये शिकलात सगळे एन्झाईम प्रोटीन असतात ट्रिप्सिन हा विकर मेदाचं रूपांतर ग्लिसरॉल मध्ये करतो मार्क करून ठेवा ट्रिप्सिनचा शी काहीही संबंध नाही मेधाशी ओके ट्रिप्सिनचा संबंध आहे प्रोटीनशी मेदाचं रूपांतर ग्लिसेरॉल मध्ये काय कशाला करणार आहे तो चुकीचं विधान आहे लायपेज हा विकर पिष्टमय पदार्थाचा काय कार्बोहायड्रेटचं रूपांतर माल्टोज मध्ये करतो चुकीचं विधान आहे ठीक आहे लायपेजचा संबंध कशाशी आहे तर आपल्या लिपिडशी लिपिड म्हणजेच काय तर मेद आणि तो कार्बोहायड्रेटशी त्याचा काय संबंध हे चुकीचं विधान आहे ठीक आहे तर ऑप्शन नंबर एक सॉरी चार ज्यांनी दिलंय त्यांचं उत्तर बरोबर आहे ओके एन्झाईमचं काम काय असतं तर ते स्पेशल प्रोटीन असतात हे ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन तुम्हाला माहित आहे आणि ते कॅटेलाइजचं इंक्रीजन करतात कॅटेलाइज कॅटेलिस्ट जर वाढले कॅटेलिस्टचं कामच असतं रिॲक्शन स्पीड वाढवणं खूप स्पीडनं रिॲक्शन होते जेव्हा कॅटेलिस्ट रिलीज करते आपली बॉडी ओके आणि ऍक्टिव्हेशन एनर्जी असते एक ती पण जेव्हा रिलीज आणि जेव्हा एन्झाईम रिलीज करते त्यावेळेस रिॲक्शनचा स्पीड काय असतो आणि रिॲक्शन एन्झाईम विथ रिॲक्शन स्पीड आणि विदाउट रिॲक्शन स्पीड तुम्ही इथं बघू शकता एक रिॲक्शन कोऑर्डिनेट खाली असतो एनर्जी वर जात असते ठीक आहे आणि ऍक्टिव्हेशन एनर्जी विथ एन्झाईम विदाऊट एन्झाईम आणि हे एनर्जी विथ एन्झाईम आहे ओके जी की हाय आहे एक रिॲक्शनच तुम्हाला दाखवली ट्रिप्सिन प्रोटीन अमिनो ॲसिड राईट बघा ट्रिप्सिनचा डायजेस्ट प्रोटीन मध्ये रोल आहे लायपेजचा काय ब्रेकडाऊन करतो तो फॅटला ब्रेकडाऊन करतो ग्लिसेरॉलमध्ये फॅटी मध्ये आणि कार्बोहायड्रेट हे करण्यासाठी ग्लायकोजन स्टार्च चा युज केला जातो ठीक आहे अमायलेज आणि माल्टोजचा यूज केला जातो स्टार्च आणि ग्लायकोजनला ते ब्रोक करतात ठीक आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर याचा एक स्क्रीनशॉटच घेऊन घे ना ठीक आहे त्यानंतर ट्रायग्लिसराइड अमिनो ऍसिड मोनोसॅकेराईड कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फॅट मला सांगा हे प्रकार कशाचे आहेत म्हणजे कशापासून काय बनतं अमिनो ऍसिड पासून काय बनतं मोनोसॅकेराइड कशाचा प्रकार आहे ट्रायगिसरेट कशाचा प्रकार आहे रिलेटेश रिलेशन लावायचं आहे बस रिलेशन बाकी काही नाही ठीक आहे टाइमपास ट्रिप्स इन प्रोटीन अगदी बरोबर जबरदस्त ट्रिक ठीक आहे टाइमपास ट्रिप्स इन प्रोटीन बढिया बहुत बढिया अशा ट्रिक पण तुम्ही तयार करू शकता बसल्या बसल्या विद्यार्थ्यांशी शेअर करू शकता ऑप्शन नंबर दोन असं उत्तर येते अगदी बरोबर उत्तर आहे ठीक आहे बघा ट्रायग्लिसराईडचा आता संबंध आपण बघितला फॅटशी संबंध आहे त्याचा लिपिडशी त्यानंतर अमिनो ऍसिड पासून काय तयार होतं रे प्रोटीन तयार होतं काही विषयच नाही सर त्यानंतर मोनोसॅकराईड हा कार्बोहायड्रेटचा एक प्रकार आहे दोन प्रकार आहेत ना कार्बोहायड्रेटचे एक असतात डायसेकराईड एक मोनोसॅकराईड ओके डबल शुगर शुगर प्लस लॅक्टोस प्लस सुक्रोज काय झालं सॉरी आपण याचे एक रिॲक्शन बघूया ठीक आहे समजा आपण जर दोन शुगर मॉलिक्युल प्लस केले समजा शुक शु, सुक्रोज प्लस ग्लुकोज केलं तर आपल्याला एक नवीन मॉलिक्युल भेटतो त्यानंतर हे जे आहेत ते मोनोसॅकेराईड आहेत आजच्यापासून आपण डायसेकेराइड करू शकतो तयार ठीक आहे त्यामध्ये लॅक्टोज माल्टोज गॅलेक्टोज हे काय आहेत डायसॅकेराइड आहेत शु, शुक्रोज ग्लुकोज हे काय आहेत मोनोसॅकेराइड आहेत ओके हे लक्षात घ्या त्यानंतर खालीलपैकी हा रोग अनुवांशिक नाही आहे जेनेटिक नाही आहे डायबेटीज कुष्ठरोग उच्च रक्तदाब की यापैकी नाही हा प्रश्न सगळ्यांनी सोडवा अशी माझी इच्छा आहे ओके सगळ्यांनी सोडवावा आणि सांगू इच्छितो की तुमचा जो मेंबरशिपचा क्लास आहे तो दुपारी होणार आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फुकट फाकट फ्रीमध्ये जो काही क्लास राहील रोज साडेआठ वाजता राहील ओके आणि तो साडेआठचा क्लास कोणीही मिस करायचा नाही आणि हाच तो ह्याच वेळामध्ये ठीक आहे आणि ज्यांना मेंबरशिप घ्यायची आहे ज्यांचा आधुनिक भारताचा इतिहास कमजोर आहे त्यांनी कृपया कृपया आपली मेंबरशिप जॉईन करा सबस्क्राईब बटन आहे पाचशे रुपयामध्ये इझिली जॉईन करू शकता ग्लुकोज प्लस ग्लुकोज गॅलेक्टोज राईट सुक्रोज प्लस ग्लुकोज फ्रुक्टोस राईट बढिया बहुत बढिया प्रतीक सर ओके हा आनुवांशिक रोग नाही याचं उत्तर आहे दोन कुष्ठरोग कुष्ठरोग हा जो आहे एका याच्यापासून होतो ठीक आहे जे का बॅक्टेरिया पासून बॅक्टेरियल रोग आहे हा कुष्ठरोग लेप्रसी आणि हे सगळे जे आहेत मधुमेह उच्च रक्तदाब हे काय आहेत अनुवांशिक आहेत हे जर एखाद्या पिढीमध्ये होऊन गेले तर तुम्हाला होऊ शकतात किंवा तुमच्या मुलांना होऊ शकतात तर हे मधुमेह म्हणजे डायबिटीस आणि उच्च रक्तदाब हे जे रोग आहेत हे अनुवांशिक रोग आहेत ते पुढच्या पिढीला होतात ज्यांनी अनुभवलाय फॅमिलीमध्ये किंवा आसपास त्यांना हे माहित आहे पण कुष्ठरोग नावाचा जो रोग आहे तो एका मध्ये मुळे होतो त्या बॅक्टेरियाचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम लेप्री ओके मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम लेप्री येस बरोबर तर ह्या मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम लेप्रीमुळे हा लेप्रसी नावाचा रोग होतो याच्यासाठी खूप मोठं काम चालू आहे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्हाला माहित आहे कुठं आहे काय आहे कोण त्याचंच फाउंडर आहे त्यानंतर याला हॅन्सन डिसीज असं पण म्हटलं जातं लेप्रसीला हे पण लक्षात ठेवा आणि याच्यावर एक औषध आहे त्या औषधाचं नाव पण मी इथं टाकलं होतं तर ते आता दिसलं पाहिजे फक्त ठीक आहे तो ते दिसून नाही राहिलं काय मी त्या दिवशी सांगितलं आहे तुम्हाला तुम्हाला आठवत असेल तर सांगा त्याचं नाव मला आता आठवत नाही जाऊ द्या मायकोबॅटेरियम लेप्री हे लक्षात ठेवा त्यानंतर पोलिओ बद्दल विधाने अभ्यासा पोलिओ केवळ मानवामध्ये संक्रमित होतो संक्रमित व्यक्तीचा घसा व आतड्यांमध्ये विषाणू आढळतात योग्य नसलेली विधाने ओळखा पोलिओ बद्दल यस हॅन्सन्स डिसीज राईट मानसीमॅन यस मायकोबॅक्टेरियम लेप्री प्रगती मॅम बरोबर आमचं कॉलेज पूर्व खानदेश कुष्ट सेवेवर आहे यस तुम्ही सांगितलं होतं माग पण यस बाबा आमटे बरोबर फ्रुक्टोज ग्लुकोज माल्टोज राईट डिप्स राईस डिप्सन नावाचं औषध हे कुष्ठरोगावर औषध दिलं जातं बरोबर प्रगती भगत मॅम अगदी बरोबर उत्तर आहे डिप्सन ओके डिप्स वरून आठवू यस। यस। रेफ्रिनिसिन क्युनोलॉ क्लोनो फ्लॅझेमायन ओके ते नाही पण हे डॅपसॉन बरोबर आहे अगदी हे परीक्षेमध्ये येऊ शकतुर किलोसिस ट्युबरक्युलोसिस हॅन्सन डिसिस पण या ट्युबर किलोसिस रोग तुम्ही याच्याशी कसा लावलं ट्युबर नाही आहे हॅन्सन है, डिसीज ओके टूबर नाही आहे लेप्रसी आहे ओके या प्रश्नाचं उत्तर ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर तीन असं दिलंय त्यांचं उत्तर बरोबर आहे बघा एकही नाही यातलं एकही विधान योग्य नसलेलं म्हणजे चुकीचं नाहीये दोन्ही विधान बरोबर आहे पोलिओ केवळ मानवामध्येच होतो आणि संक्रमित व्यक्तीचा घसावा आताळ्यामध्ये याचे विषाणू व्हायरसेस सापडतात ओके असा असतो पोलिओ हे लहान दोन बुद्ध जिंदगीचे पोलिओ रविवार अमिताभ बच्चन तुम्हाला माहित आहे त्यानंतर कंडिशन जर मग खराब झाली काही उपचारच झाले नाही लहानपणामध्ये दिलेच नाही जिंदगी के तर मग अशी कंडिशन होते मुलीचं तिचं तिलाच माहित त्यानंतर द व्हायरस दॅट कॉज पॅरालिसिस अँड इझिली प्रिव्हेंटेबल बाय पोलिओ व्हॅक्सिन पोलिओ इज ट्रान्समिटेड थ्रू कंटॅमिनेटेड वॉटर अशुद्ध पाण्यापासून हा किंवा अशुद्ध अन्नामधून किंवा कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन याच्यापासून हा रोग होऊ शकतो आता तर कधीपासून हा रोग बंद झालाय ते तुम्ही सांगा आपल्या भारतामध्ये जाहीर केलाय की हा रोग आता होणं बंद झालाय त्याचं वर्ष कोणतं आहे ते सांगा त्यानंतर पोलिओ वॅक्सिन आर व्हॅक्सिन युज टू प्रिव्हेंट पोलिओ मायलिटिस पोलिओ मायलिटिस हे त्या रोगाचं नाव आणि पोलिओ नावाचं वॅक्सिन त्याच्यावर दिलं जातं दोन प्रकारचे याचे टाईप आहे एक आहे इनएक्टिवेटेड पोलिओ व्हायरस जे इंजेक्शनने दिलं जातं विकेंड पोलिओ व्हायरस माउथ थ्रू आणि वर्ल्ड हे ऑर हे विकेंड पोलिओ व्हायरस तोंडाच्या माध्यमातून दिलं जातं आणि इनएक्टिवेटेड पोलिओ व्हायरस हे इंजेक्शनच्या माध्यमातून दिलं जातं डब्ल्यू एच ओ रेकमेंड ऑल चिल्ड्रेन बी फुल्ली वॅक्सिनेटेड अगेन्स्ट पोलिओ त्याचं असं म्हणणं आहे आणि टार्गेट डिसीज आहे पोलिओ मायलेटिस आणि याचे इन्व्हेंटर कोण आहे साल्क ओके जो जोनास साल्क साल्कची रस दिली जाते बरोबर ना साल्कची रस दिली जाते ना साल्क हे इन्व्हेन्शन करणाऱ्याचं नाव आहे यानेच याचा शोध लावला जोनास साल्कने साल्कची लस दिली जाते पोलिओवर ओके सत्तावीस मार्च दोन हजार चौदा ओके पण लेप्रसी मध्ये युज होतो का ते शुभम <laughs> पोलिओ अटॅक्स टू नर्व सिस्टीम येस दोन हजार चौदा हे वर्ष ओके पोलिओ डे सांगा पटापट पटा आताच झालेला आहे ठीक आहे जो जोनास साल्क हे लक्षात ठेवा त्यानंतर लाल रक्त पेशी आरबीसी बद्दल खालील विधाने अभ्यासा या पेशींना ल्युकोसाइट्स म्हणतात या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होते अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो एकूण पेशी पैकी एक वन अँड हाफ पेशी आरबीसी असतात ठीक आहे वन अँड हाफ मध्ये एकूण पेशी पैकी अर्ध्या भागामध्ये आरबीसी असतात असं म्हणणं आहे तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल योग्य विधान ओळखा सालकानी सॅबीनची वॅक्सिन येस राईट अगदी बरोबर आणि नवीन जर काही सदिच्छा दूत वगैरे बदलले आले तर ते लक्षात ठेवत जा त्याच्यावर प्रश्न त्यांचा जोर असतो त्याच्यावर ठीक आहे त्या व्हेंटिलेटर नावाचा पिक्चर मराठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याचा प्रोड्युसर कोण आहेत डायरेक्टर कोण आहेत सांगा बरं व्हेंटिलेटर चोवीस ऑक्टोंबर पोलिओ डे ओके या प्रश्नाचं उत्तर दिलंय काही जणांनी चार काही जणांनी एक काही जणांनी दोन चार उत्तर बरोबर आहे केवळ ब ठीक आहे खालील विधाने अभ्यास असं विचारलं होतं आणि योग्य विधान निवडायचे होते तर यापैकी एकच विधान बरोबर आहे या पेशींची आरबीसीची निर्मिती बोन मॅरोमध्ये होते बरोबर आहे पेशींना ल्युकोसाइट म्हणतात चुकीचं आहे ल्युकोसाइट ला ल्युकोसाइट म्हणजेच डब्ल्यू ठीक आहे ल्युकोसाइट म्हणजे काय तर डब्ल्यू ओके आणि आरबीसी म्हणजे काय आरबीसी म्हणजे इरिथ्रोसाइट ओके इरिथ्रोसाइट म्हणजे काय तर आरबीसी ओके रेड ब्लड सेल्स म्हणजे लाल रक्त पेशी ओके एकूण पेशी पैकी एक द्वशांश पेशी म्हणजे आरबीसी असतात तर हे चुकीचं विधान आहे ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला ओके तर पेशींची निर्मिती अस्थिमजेमध्ये होते रेड ब्लड सेल द ब्लड सेल कॅरी ऑक्सिजन आणि त्याच्यामध्ये एक पिगमेंट असतं त्याचं नाव काय आहे हिमोग्लोबिन हिमोग्लोबिनची जर कमी झाली तर रक्तामध्ये कोणता रोग होतो अनेमिया नावाचा रोग होतो ठीक आहे तर हे लक्षात ठेवा इरिथ्रोसाइट असं म्हणतात त्याला रेड ब्लड कार्पसेल याचा शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म आहे याचा लाईफ स्पॅन काय असतो आरबीसीचा एकशे वीस दिवस जगतात येस यस आशुतोष गोवारीकर अँड प्रियंका चोप्रा अगदी बरोबर आहे येस व्हेंटिलेटरचे डायरेक्टर अगदी बरोबर प्रियंका चोप्रा यांनी त्याच्यामध्ये गाणं पण म्हटलं बाबा नावाचं तु बघाल तुम्ही त्यानंतर शेप ते ऑडिओ जे असतात ना ते हेच करत असतात त्यांचा आवाज केवढा खास नसतो एडिटिंग तुम्हाला माहित आहे ना तर ते सारे गम पदनीचा सा वरखाली करून त्यांचा आवाज चांगला बनवण्यात येतो अरिजित सिंगला टक्कर देणार आहे काय ते ठीक आहे त्यानंतर याचा मध्ये याचा ओरिजिन होतो आरबीसीचा याला मायन्यूट बान बायकॉन केव हे डिक्स असते ओके बायकॉन केव्ह म्हणजे काय तर इकडूनही ओपन होते आणि इकडूनही अशी दिसते ठीक आहे हे असते बायकॉन केव असे असतात ते ठीक आहे आरबीसी आणि कॉन्केव्ह लेन्स तुम्हाला माहित आहे ती अशी लेन्स असते ओके फुगीर असते त्यानंतर अडल्ट मेल मध्ये एका स्वस्त माणसामध्ये पुरुषामध्ये पाच मिलियन मध्ये जर तुम्ही घेतलं तर पाच मिलियन आरबीसी असतात एका क्युबिक एम एम मध्ये आणि मध्ये चार पॉईंट पाच मिलियन आरबीसी प्रेझेंट असतात आणि चा जो कार्यकाळ आहे तो डब्ल्यूबीसी शॉर्टर पिरियड असतो चार दिवसापेक्षा जास्त जगत नाही आणि प्लेटलेट तीन ते चार दिवस जगतात मला सांगा एक प्रश्नाचं उत्तर यस इनक्रीज ऑफ हिमोग्लोबिन पॉलिसायथेमिया बरोबर एक्सेप्ट कॅमल बायकॉन नसतात सर बरोबर यस ते कॅमलचं वेगळं आहे ग्रॅन्युलो साईट असतात ठीक आहे आपल्या आरबीसी मध्ये ग्रॅन्युल असतो काय तर नाही आपल्या मध्ये ग्रॅन्युल असतो काय ग्रॅन्युल म्हणजे काय तर दाणे दाणे असतात काय आर आरबीसी मध्ये माणसाच्या प्राण्याच्या नसतात तर कॅमल नावाचा एक प्राणी आहे उंट त्या उंटाच्या आरबीसी मध्ये दाणे असतात ठीक आहे जसे तुम्हाला दाणे म्हणजे आता ते काय लक्षात ठेवा दाने, दाने असतात त्याच्या याच्यामध्ये कॅमलच्या आरबीसी मध्ये पण आपल्या आरबीसी मध्ये दाणे नसतात हे लक्षात ठेवा ओके आता एका प्रश्नाचं उत्तर करा पुढच्या प्रश्नात जाण्याच्या अगोदर की महिलांमध्ये ची संख्या कमी का पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये तर सारखी असायला पाहिजे ना दोघांच्या बोळ्या ऑलमोस्ट ज्या आहेत त्या सेमच आहेत सगळ्या गोष्टी बरोबर आहे मग ची संख्या रक्ताची संख्या एका क्युगिक एम एम ला पाच मिलियन पुरुषात आहे चार पॉईंट पाच मिलियन महिलेत आहे मग का कमी आहे महिलेमध्ये आरबीसी याचा विचार केलाय का तुम्ही तर त्याला एक सायकल एक कारणीभूत आहे त्या सायकलचं नाव आहे मेन्स्टुअल सायकल दर मंथला ती होत असते आणि दर एग रिलीज केला जातो तुम्हाला माहित आहे त्या माध्यमातून स्त्रीमध्ये रक्ताचं काय होत असतं जे होतं तो हे होतो ठीक आहे तर त्यामुळं याच्यामध्ये महिलांमध्ये रक्ताचं प्रमाण जास्त ते कमी असतं ऍज कम्पेअर्ड टू पुरुषांच्या याच्यामध्ये हे पण लक्षात ठेवा ओके आणि तसंच डब्ल्यू बी सी मध्ये पण आहे आठ हजार क्युबिक एम एम ला आपलं ब्लडमध्ये डब्ल्यू बी सी पुरुषात आहेत आणि मध्ये सात हजार आहेत ठीक आहे तसंच याच्यामध्ये पण होतं प्लेटलेट मध्ये ओके येस राईट बरोबर येस त्यानंतर एक व्यक्ती झिरो मायनस झिरो पॉईंट पाच डायप्टर शक्ती असणाऱ्या भिंगाचा चष्मा वापरतो तर त्याने वापरलेल्या भिंगाचा प्रकार व दृष्टीदोष अनुक्रमे सांगा त्याला कोणता रोग हो आहे आणि त्याच्या भिंगाचा प्रकार कोणता आहे बहिरवक्र भिंग आहे अंतर्वक्र भिंग आहे त्याला निकट दुरुस्तीचा नावाचा रोग आहे मायोपिया की दूरदृष्टीचा नावाचा रोग आहे हायपर मेट्रोपिया या प्रश्नाचं उत्तर करा मायनस झिरो पॉईंट पाच डायप्टर शक्ती असणाऱ्या भिंगाचा चष्मा कोणी चष्मे वापरत असेल तर त्यांना माहीत असेल ठीक आहे ओके चष्मे वापरणारे या प्रश्नाचं उत्तर करा तुम्हाला माहित आहे नंबरचा चष्मा तर ह्या मायनस पाच झिरो पॉईंट पाच डायप्टर शक्तीचा आहे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर करा याचं उत्तर तीन आलंय बघूया काय उत्तर ठीक आहे ओके या प्रश्नाचं उत्तर आहे दोन ठीक आहे त्या व्यक्तीचा चष्मा आहे अंतर्वक्र भिंग्र भिंग्र ओके भिंग सॉरी आणि निकट दृष्टीचा नावाचा त्याला रोग आहे मायोपिया ओके ओके ऑप्शन नंबर दोन अगदी बरोबर उत्तर झिरो पॉईंट फाईव्ह मायनस मध्ये डायप्टर शक्ती असणाऱ्या व्यक्तीला कोणता चष्मा आहे अंतर्वक्र ओके आतमध्ये वक्र असणारा म्हणजे अंतर्वक्र निकटदृष्टिता म्हणजे जवळचं त्याला दिसतं पण दूरचं दिसत नाही ठीक आहे तर हे बघा ह्या असतो बहिर्वक्र ठीक आहे बाहेरच्या भागाने फुगलेला म्हणजे बहिर्वक्र अंतर्वक्र म्हणजे काय अंदरच्या भागाला फुगलेला म्हणजे अंतर्वक्र कॉन म्हणजे अंतर्वक्र कॉन म्हणजे बाहेरच्या भागाने फुरलेला म्हणजेच बहिर्वक्र मायोपिया म्हणजे निकटदृष्टिता आणि हायपर मेट्रोपिया म्हणजे दूरदृष्टीता ओके म्हणजे हा व्यक्ती काय करू शकतो जवळच्या गोष्टी याला दिसतात निकट दृष्टीता वाल्याला मायोपियावाल्याला पण दूरच्या दृष्टी दिसत नाही त्यानंतर दूरदृष्टीता वाल्याला दूरच्या गोष्टी दिसतात पण जवळच्या दिसत नाही याला एक कारण आहे जो रेटिना असतो यस रेटिनावर जे किरण आहे कोणताही प्रकाश आहे तो जर सरळ आला तर इथं रॉट्स आणि कोण असतात त्याच्यामुळे कलरचं आपलं रेग्युलेशन होत आपल्याला कलर, कलर बरोबर दिसतात पण ज्या व्यक्तीचा रेटिनावर सरळ प्रकाश पडतो त्याला चित्र व्यवस्थित दिसतं ज्याचा जो प्रकाश आहे त्याचा पॉईंट जर अगोदरच होऊन गेला प्रकाशाचा तर त्याला मायोपिया नावाचा रोग होतो त्याला जवळचं दिसतं पण दूरचं दिसत नाही पण फायर जा आय आहे त्याचा रॅटिन्यावर हे होत नाही या मग यातला चष्मा लावायला लावतो ओके चष्म्याने मग तो रॅटिनावर बरोबर पूर्ण त्याचा हे पडतो याचा समोर पडत असतो त्यामुळे याला हायपर नावाचा रोग असतो ओके हा हे कॅल्क्युलेशन सांगा सर प्लीज ओके तर नियर सायटेडनेसमध्ये जसं आपण पीएच केल ची हे केली आहे सातच्या अंदरचे काय आहे ऍसिड आहे सातच्या पुढचे काय आहे बेस आहे तसंच मायनस मधले येतात नियर सायटेड मध्ये ओके मायनस 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 म्हणजे हे मायोपिया वाले रोग ठीक आहे आणि प्लस 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 म्हणजे रेटिनाच्या पुढे गेलेले हे प्लस मध्ये येतात आणि यांना कोणता चष्मा देऊ आपण मग यांना आपण हा चष्मा देऊ ज्याचं नाव आहे बहिर वक्रभिंग्र आणि त्यांचा रोग असेल दूरदृष्टीचा ओके म्हणजे त्या व्यक्तीचा जर प्लस मध्ये असलं असतं इथं झिरो पॉईंट फाईव्ह प्लस ओके असा जर चष्मावाला रोग अस, माणूस असेल तर त्याचा चष्मा जर असा आहे झिरो पॉईंट फाईव्ह प्लस तर त्या व्यक्तीला बहिवक्र भिंग द्यावा लागेल बाहेरून फुगलेला आणि दूरदृष्टीचा दुर नावाचा दूरचं त्याला दिसत जवळच दिसत नाही नावाचा रोग त्याला होईल ठीक आहे सॉरी दूरचं दिसतं हा बरोबर आहे ठीक आहे मिस कन्फ्युज झालो होतो तर एक गॅमर लहरी वगैरे तुम्हाला विचारत नाही हा हे तर झालंच आपलं हा प्रश्न एकदा अजून सोडून टाक ठीक आहे ओके मायनस है इसलिए आहे कॉन्केवलेन्स राईट हे कॅल्क्युलेशन ओके आंसर माहिती असून चुकलं ओके <laughs> मायोपियामध्ये रेटिना पुढे इमेज यस बरोबर यस पाहून सर ठीक आहे ठीक आहे बहुत बढिया सोडवा हा प्रश्न ऑप्शन नंबर चार असं उत्तर आलंय आणि ऑप्शन नंबर चार हे उत्तर अगदी बरोबर पण आहे फक्त क यामध्ये योग्य जोडी निवडायची होती जे जे थॉम्सन यांनी मघाशीच आपण बघितलं की जेम्स थॉम्स थौंस, जॉन थॉम्सन यांनी आपल्याला प्लम पुडिंग मॉडेल दिलेलं होतं ठीक आहे ते तुम्हाला मी टरबुजेच्या उदाहरण सांगितलं होतं चौथ बरोबर आहे जॉन डाल्टल आपल्याला केंद्रकीय अनुप्रारूप दिलं का नाही दिलं ठीक आहे त्यानंतर रुदर आहेत ठीक आहे जे जे थॉम्सन बरोबर आहे फक्त बघा बोर, बोर, बोर मॉडेल हायड्रोजनशी रिलेटेड होतं याने अल्फा पार्टिकलचा यूज केला एकोणीसशे अकरा मध्ये एकोणीसशे तेरामध्ये डॅनिस फिजिसिस्ट याने प्रपोज केलं की पॉझिटिव्ह चार्ज असतो मध्ये आणि इलेक्ट्रॉन्स त्याच्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात ओके जसे सूर्याच्या भोवती जसे ग्रह फिरतात तसं त्या बोरनं सांगितलं ठीक आहे एकोणीसशे अकरा मध्ये सॉरी फोर्टची थेअरी होती एकोणीशे अकराची ओके त्याने अल्फा पार्टिकल यूज केले होते नील बोरने एकोणीसशे तेराला प्रपोज केली होती त्याची थेअरी त्याच्यामध्ये त्यानं जसे ग्रह फिरतात ओके पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन सांगणारा फोर्ट ओके बरोबर आहे ना हे थोडंसं इथं मी जास्तच लिहून ठेवलंय ओके पॉझिटिव्ह चार्जवाला कोण आहे रुदरफोड एकोणीसशे अकरावाला त्यानं आपल्याला ती थेअरी दिली म्हणजे टर्बुजामध्ये जे काही हे असतं ठीक आहे प्रोटॉन असतात ठीक आहे प्रोटॉनचा भाग त्याचा त्यानं अल्फा पार्टिकल युज करून गोल्ड फॉईलचा यूज करून ते सांगितलं आपल्याला नील बोरने एकोणीसशे तेरा मध्ये सांगितलं की आपले जे इलेक्ट्रॉन आहे ते ग्रहांच्या सारखे सूर्याभोवती जसे ग्रह फिरतात तसे प्रोटॉनच्या भोवती न्यूट्रॉनच्या भोवती ते फिरत असतात ओके इलेक्ट्रॉन ते निगेटिव्हली चार्ज ओके तसं ते त्यांनी सांगितलं रुदर फोर्टचं न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ऍटम हे बघू घ्या तुम्ही ओके त्यांना न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ऍटम दिलेलं लुर्दर फोडणे एकोणीशे चक्रामध्ये त्यानंतर हे जे आहे थॉम्सन मॉडेल आहे प्लम पुडिंग मॉडेल आपण म्हणतो टर्बुजाचं चा। निगेटिव्हली चार्ज पार्टिकल त्यांना सांगितले इलेक्ट्रॉन असतात आणि हा जो लाल भाग आहे टर्बुजामधला तो पॉझिटिव्ह भाग आहे बरोबर तर हे तसं आहे टिंडल इफेक्ट कोणत्या कारणांमुळे घडून येतो प्रकाशाचं अपरवर्प अपवर्तन अपर प्रकाशाचं विकि विकिरण प्रकाशाचं परावर्तन की यापैकी नाही रिफ्रॅक्शन स्कॅटरिंग ऑफ लाईट की रिफ्लेक्शन ऑफ लाईट बरोबर ऑप्शन नंबर दोन स्कॅटरिंग ऑफ लाईट स्कॅटरिंग ऑफ लाईट मुळे काय होतं प्रकाशाच्या विकिरणामुळे टिंडाल इफेक्ट घडून येत असतो ओके स्कॅटरिंग ऑफ ब्रेन ब्रेनमध्ये फिटस करून टाका बघा इथून एक प्रकाश सोडला हा प्रकाश सरळ गेला असं एक सोल्युशन आहे ज्या सोल्युशनमध्ये काहीच मिक्स केलं नाही नॉर्मल सोल्युशन आहे पाण्यासारखं प्युअर पाण्यासारखं ओके यस आता थोडा वेळच आहे तर प्रकाश सरळ गेला याच्यातून पास गेला याच्यात काही कलर वगैरे दिसला नाही पाण्याच्या सोल्युशनमध्ये एक असं सोल्युशन घेतलं पाण्यासोबतच त्याच्यामध्ये अजून काहीतरी ऍड केलं त्यामध्ये प्रकाश असा स्कॅटर होतानी दिसतोय ठीक आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट हे एक्झाम्पल आहे टिंडाल इफेक्ट स्कॅटरिंग ऑफ विजिबल लाइट बाय कोलायडल पार्टिकल दिस इज नोन एज टिंडाल इफेक्ट ओके एखाद्या सोल्युशन मधल्या पार्टिकल न जर आपल्याला कलर दिसत असेल स्कॅटर होताना दिसत असेल त्याला स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हणतात आणि जे लास्ट पोझिशन असते त्याला आपण म्हणतो सस्पेन्शन ओके त्यानंतर खालीलपैकी ही क्रिया उष्माग्राही एंडोथर्मिक प्रक्रिया आहे रेस्पिरेशन ज्वलन पाण्यापासून बर्फ तयार होणे एक्झोथर्मिक एंडोथर्मिक तुम्हाला माहित असलं पाहिजे एनर्जी कशात रिलीज होते कशात ऍब्झॉर्ब केली जाते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे ओके तसं उष्माग्रही तुम्हाला प्रक्रिया ओळखायची इंटरनल रिफ्रॅक्शन ओके शेवटचा प्रश्न आहे बरोबर उत्तर करा ऑप्शन नंबर चार उत्तर ज्यांनी दिलंय त्यांचं उत्तर बरोबर आहे यापैकी नाही एंडोथर्मिक प्रक्रिया आहे असं विचारलं होतं यापैकी एकही क्रिया एंडोथर्मिक क्रिया नाही सगळ्या एक्झोथर्मिक क्रिया आहे स्वच्छन एक्झोथर्मिक पाण्यापासून बर्फ तयार होणे एक्झोथर्मिक ज्वलन एक्झोथर्मिक ओके सगळ्यांमध्ये एनर्जीच जात आहे एंडोथर्मिक काय असतं एनर्जी, का एनर्जी इज टेकन इन द फॉर्म ऑफ सराउंडिंग आणि एच डेल्टा एच पॉझिटिव्ह असतो एनर्जी हा सम मोर एनर्जी देन रिॲक्टंट आणि एक्झोथर्मिकमध्ये काय होते एनर्जी बाहेर फेकली जाते सराउंडमध्ये एच प्लस इज निगेटिव्ह एच प्लस डेल्टा एच काय असतो इथं निगेटिव्ह असतो आणि याच्यामध्ये लेस एनर्जी दॅन रिएक्टंट प्रेझेंट असते ओके सो so, रिमेंबर इट अँड दॅट सिट फॉर टुडे आजच्या क्लासमध्ये एवढंच मेंबरशिपवाले तुम्हाला उद्या दुपारी बारा वाजता लिंक मिळेल त्यानुसार तुम्हाला जॉईन होता येईल त्या आधुनिक भारताच्या क्लासला उद्यापासून सुरू करतोय आणि सगळे विद्यार्थी जे परिस्थितीमुळं क्लासला मेंबरशिप जॉईन करून घेऊ शकत नाहीत काही कारण असतील त्यांनी एकतर फोन करा आपल्या नंबरवरती मधल्या किंवा साडेआठच्या क्लासला तरी प्रेझेंट रहा ठीक आहे कारण याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस करून घेतोय तुमची ठीक आहे सो so, या मग उद्या भेटू आपण थँक्यू ऑल ऑफ यू टेक केअर ऑफ युअर सेल्फ गुड नाईट बाकी तर मी काही टाईमपास काही करतच नाही ठीक आहे थँक यू ऑल ऑफ यू ओके लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका ओके हां ते ते महत्त्वाचे ते ते महत्वाचं आहे ओके लाईक सबस्क्राईब अँड शेअर ओके ठीक आहे